जय जवान पथकाची पुन्हा एकदा नेत्रदीपक कामगिरी. ठाण्यामध्ये जय जवान पथकानं रचले 9 थर. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर. हावडा ब्रिजवर आंदोलकांना पाण्याचा फवारा मारत रोखलं. आता कमी कालावधीत कर्ज मंजूर होणार. रिझर्व्ह बँकेकडून यूएलआय कर्ज मंच उपलब्ध. देशभरात होणार अंमलबजावणी. पक्षाने आदेश दिल्यास देशमुखांविरोधात लढू. धर्मराव बाबा आत्रामांचं विधान, तर आत्राम यांची कन्या त्यांच्या विरोधातच लढणार. अनिल देशमुखांची माहिती. बीडमध्ये ऊस दरवाढीवरून शेतकरी आक्रमक, तर सादोळा गावात खामगाव पंढरपूर महामार्ग अडवला. फेक आधार कार्ड वापरल्यास आता 10,000 रुपयांचा दंड आणि 3 वर्षांची शिक्षा होणार. यूआयडीची माहिती. आधार कार्ड विषयीचे नियम आता आणखी कठोर. जालन्याच्या जाफराबाद तहसील कार्यालयामध्ये तुफान राडा. भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण. उल्हासनगरच्या 17 सेक्शन चौकात ट्रकनं 5 रिक्षा आणि अनेक दुचाकींना उडवलं. सुदैवानं जीवितहानी नाही, एक जण यात गंभीर जखमी. नाशिकच्या मालेगावात गिरणा नदीचं रौद्र रूप. नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला. आदिवासी वस्तीमध्ये शिरलं पुराचं पाणी. कोकणात जाणाऱ्या गाड्या आता बोरिवली स्थानकातून सुटतील. गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांना होणार याचा फायदा. भारतात टेस्लापूर्वी लाँच होणार शाओमीची इलेक्ट्रिक कार. एकदा चार्ज केल्यावर तब्बल 800 किलोमीटर अंतर धावणार. चीनमध्ये ही गाडी लाँच होणार असल्याची माहिती.